होणार आहे, मी जाणार आहे बैलगाडी शर्यतीला, तर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो आमची. जर 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 त्याला आवाज येत नाही जर तो ना काहीची काय नाश्ता करायची सोय करतो, काहीतरी नाश्ता करतो, पट भरलं तर मग तर नमस्कार, गुड मॉर्निंग माझ्या मित्रांना आणि मित्रांच्या मैत्रिणींना, म्हणजे माझ्या पण मैत्रिणींना. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आजपासून ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आज पहिला ब्लॉग आहे. तर आजचा ब्लॉग सुरू होणार आहे, मी जाणार आहे आज बैलगाडी शर्यतीला. तर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, आमच्या इकडे बैलगाडी शर्यत थोडी वेगळी असते. वेगळी म्हणजे बैल सारखीच धावतात, पण आमच्या इकडे सेकंदावर असते. मी मावळमध्ये राहतो, त्यामुळे मावळ आणि मुळशीमध्ये सेकंदावर बैलगाडी शर्यत असते. तर असं असतं की पहिल्या राऊंडला कमीत कमी सेकंदमध्ये गाडी जाते, ती गाडी फायनलसाठी पात्र होती. आणि फायनलसाठी कमीत कमी सेकंदमध्ये येणाऱ्या गाडीला पहिलं बक्षीस दिलं जातं. आणि घड्याळ हे डिजिटल असतं, मोठ्या जवळजवळ एवढं असं एवढं असतं डिजिटल घड्या समोर, सगळ्यांच्या समोर असतं. तर आजचा पूर्ण ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे. तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे जे चॅनलवर नवीन आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि जे जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग निघूया. तर आता इथून सगळ्यात पहिले मी जाणार आहे गोट्यावर. आमच्या दादाचे हे बैल आहेत, तर तुम्हाला गोटा पण दाखवतो आणि आमची पण बैल शर्दीला पळतात, तर ती बैल पण दाखवतो. तर मी चाललोय आता आमच्या गावातून खाली फार्म हाऊसला, मग तिथून मग शर्यतीला जाईल. आधी इथं बघेल कसं काय बैल भरलाय का नाही शर्यतीसाठी. तर ऑलमोस्ट पोहोचत आहे मी आता फार्म हाऊसला. तर बाकीचे बैल तर इथंच आहे, हा पक्षा तिकडं सोना, पलीकडे संजय आहे तिकडं कोपऱ्यात, इकडे गुरु आहे. तो सनस्क्रीन लावले, उमले बेकर आहे, नाही तर लय काळा पडायचो. अजून काळा पडलो तर बाईक ओळखायचे नाही. आणि आलेला आहे मितेश, आलाय का नाही दुसरंच कोण तरी. ओके, तर शर्यतीला जायला दोन तीन महत्वाच्या गोष्टी, रुमाल तोंडाला लावायला, त्याच्यानंतर टोपी, आणि मेन महत्वाची गोष्ट फाड्या, म्हणजे पूर्ण पॅक व्हायचं, लोड घ्यायचं नाही जास्त, गपचूप खायचं आणि शर्यत बघायची. तर आता इथून मितेश येतोय, मितेश आणि मी जाणार शर्यतीला. आधी काहीतरी नाश्ताचं बघतो, नाश्ता करतो आणि मग तिथून शर्यतीला जातो. मितेश आलाय आणि माग गोटे भाई पण आलाय. गोटे भाई आवाज एक आवाज ना एक. अरे भाई बरं का अशा प्रकारे तर निघलो जाम आता ऑलमोस्ट. गोटे भाई सांग तुझे मित्र बघते ते तुला लाईव्ह वर, काहीतरी आवाज दे, बी रेडी थोडासा आवाज ना काहीतरी काहीतरी. काय बोलू तुम्ही, तुम्ही तर बोला मला आवाज येत नाही इकडे. चला येत आहे तुंगारलीला, लोणावळ्यामध्ये एक्सप्रेसवेच्या खाली. तर तिथं जाणार आता सगळ्यात पहिले इथून गोट्या व्हायला सोडतो तिथं. गोट्या व्हाय गोट्या व्हायला हायवेला सोडणार आणि आम्ही जाणार पुढं. गोट्या व्हायला थोडस गंडवितो, रस्त्यावर सोडून गायब होतो आम्ही. आहे गोट्या व्हाय चालत जाईल बघा, आवाज आला तरी चालेल. कुठे मेव नाही तुझ्या तिथे गोट्या भाई. मग काय किती मेव नाहीत साई त्यांचा उरुस मटन मिठान केलं का नाही गोट्या भाई. अरे सगळे आजच्या रात्रीच फोन केलता, कधी फोन आहे. हा ना जाऊ मग आपण मटन गोडवली मध्ये. कुठं गोडवली? हा ना जाऊ मटन घाल गोडवलीचा बलमा जाऊ मटन खायला. मी तर तुम्ही पण आहे का तिथं? आपला कॉन्टॅक्ट नाही तिथं. पिंकी तर आहे की आपली? हा ती तर आहेच की. गोट्या भाई खाली एकटं खाऊन ती
लुक्या लुक्या केळा खायला लागला लुक्या आणि गोट्या भाई काय करे जर 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 झालं त्याला आवाज येत नाही जर बोल ना काही का आलोय लोणावळ्यात आता आणि आता नाश्ता करायची सोय करतो काहीतरी नाश्ता करतो वाट बघलं तर मग घाटावर तर एकंदरीत आमचा नाश्ता आलाय मितेश शेट आमचे मितेश शेट्टी नाश्ता घेऊन आलते आणि सोबत पल्पी पल्पी आणले नाचे सर्दी झाली आणि त्या थंड घेऊन आलाय दाढी पाड दिसते का सनस्क्रीन लावल्यामुळे ती पांढरी झालेली दाढी ओरिजिनल मध्ये काळीच आहे तर पोरांनो मित्रांनो आणि मैत्रिणींनो या तुम्ही मन नाश्ता करायला सोबत नाश्ता करू खरंच म्हणतोय मी चेष्टा नाही करते मितेश शेट म्हणलं या म्हणून मितेश शेट एक आवाज द्या या या नाश्ता करायला चला माझा झाला नाश्ता याचा चालू आहे आपण चरतोय आता इथून डायरेक्ट घाटावर शर्यतीला बाकीचे अपडेट तिथे जाऊन देतो तुम्हाला पद्धतीने पॅक झालेलो आहे इथे शेट गॉगल घालून चाललेले आहेत तिकडे पुढं घाट आहे शर्दीला तर पोहोचलोय आता बैल कुठं वाढले ते आधी बघतो बैलांकडे जातो म्हणून तुम्हाला बैल दाखवतो आणि हा आता पहिल्या शर्यतीला घेऊन चाललो शंभू आणि परशा तिथं लावा तरी दोन तीन चांगल्या सोडून लावा जाम आगावे जाम आगावे एक गाडी तर पळून झाली आहे एक गाडी काय झाली नाही आपली दुसरी गाडी तोडव्याने पळून नाश्ता करायला आलो होतो अरे आमचं चेतन शिरवतोय ते
आता झाले आमचं पोट भरून खाऊन झाले, आता आम्ही चाललो बैल आणायला. मोठी गाडी पळवायची बैल घेऊन आता खाली. सगळ्यांनी तोंड खुश, गाडी झाली आणि गाडी फायनल साठी पात्र. 17 सेकंड 20 मिनिट पुरगी बागायची नवीन उरक्याची वर्ष दाखवायला. फायनल साठी गाडी आम्ही घेऊन चाललोय दुसऱ्या फेरीसाठी. आशी हजारचा एक बैल आहे आणि तिथं बसलाय ना तो आमचा लक्ष. त्याची आणि ह्याची फायनल साठी गाडी पात्र झालेली आहे, तर आता यांना घेऊन जाणार दुसरा राऊंड पळवणार आणि मग काय होतंय ते तुम्हाला नक्की सांगणार.
अशा प्रकारे फायनल संपलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी. फायनल गाडी तो लांब गेली त्याच्यामुळे बक्षीसपात्र फेरीमध्ये गेली होती पण बक्षीसपात्र झाली नाही फायनलला, त्याच्यामुळे आता आम्ही निघते बैल वगैरे भरली आता घरी चाललोय. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला.